शेतामध्ये काम करताना साप दिसल्याने घाबरून साप आला असं म्हणत इतरांना सावध करतानाच महिला बेशुद्ध झाली. तातडीने त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. तनुबाई सुभाष राठोड, वय वर्ष 50, राहणार कामती खुर्द, तालुका मोहोड, जिल्हा सोलापूर असे या महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी 1:15 सुमारास कामती येथील त्यांच्या स्वतःच्या शेतात ही घटना घडली. कामती शिवारातील या महिलेचे शेत आहे. नेहमीप्रमाणे त्या काम करीत असताना दुपारच्या वेळी त्यांच्या दृष्टीला साप दिसला. त्या पाहून त्या घरबडीत झाल्या. इतरांना सावध करण्यासाठी त्यांनी साप आला असे म्हणतात ती बेशुद्ध झाली. त्यावेळी त्यांच्या डाव्या पायास अंगठ्यात जखम झाली असताना बेशुद्ध अवस्थेत कामती येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलगा सतीश यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वी तनुबाई मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सोलापुरातील सिव्हिल चौकीत झाली आहे.